रडू नका सगळं आता सगळे तुमच्या मदतीला आलेले रडू नका आता सगळी मीडिया सगळे लोक तुमच्या मदतीला आलेले तुमचा मुलगा सुरक्षित आहे रडू नका रडू नका तुम्ही बागडी साहेब खूप फसवणूक केली आमची कोणी कोणी केलं कोणी केलं साहेब कोणी केलं बागडे ने काय केलं त्यांनी त्यांनी फोन करून डॉक्टरला तुम्ही पुण्यात जा म्हणे पुण्याला जा म्हणे तुम्हाला दहा पाटील परत वापिस झालो आम्ही पैसे दिले नाही दिले त्यांनी पैसे नाही हरिभ बागडे नाही हो परंतु त्यांची जे आहे तर 3 लाख आणि 5 लाख अशी 8 लाखाची मदत तुम्हाला पोहोच होतीये तुम्हाला खर्च लागतोय 25 लाख रुपये तर त्यांची मदत मिळतीये ना आता जी जास्तीची मदत आहे खासदार जलील साहेब आले होते त्यांनी पण विनंती केली आम्ही तुम्हाला मदत करू इथले जे अभिजित भैया देशमुख आहे त्यांनी 1 लाख रुपये कबूल केले आता जागेवर आणि बाकीचे जे सोनोने दादा हे शिवसेनेचे त्यांनी 51,000 रुपये डिक्लेअर केले असे जवळपास 2 लाखाची मदत आता तुम्हाला इथं जागेवर उपलब्ध झालेली आहे आणि तुम्हाला सगळे जनता मदत करू लागली सगळे तुम्हाला सहकार्य करू लागले सगळे तुम्ही काही काळजी न करू आज या ठिकाणी मंगेश साबळे मुक्काम पोस्ट गेवराई पायगा तालुका फुलंब्री जिल्हा औरंगाबाद या नवतरुणाने आत्महत्या करण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला परंतु सर्व नागरिकांच्या आणि अधिकाऱ्यांच्या सहकार्याने तो प्रयत्न त्याचा फसला आणि त्याला खाली आणण्यात आलं आणि या ठिकाणी खासदार साहेब स्वतः येऊन त्यांनी त्याच्या त्या फाईलची पूर्ण जबाबदारी त्यांनी घेतली आणि त्याला आर्थिक मदत करण्याची जबाबदारी त्यांनी घेतली आम्ही सुद्धा या ठिकाणची जे राजकीय पुढारी आहे या पुढाऱ्याने सुद्धा त्याला मी आवाहन केलं आणि सगळ्यांनीच या ठिकाणी त्याला मदत करण्याचं निर्णय घेतला अभिजित देशमुख यांनी 1 लाख रुपये कबूल केले मी स्वतः सुदाम सोनूने 25,000 रुपये बाळासाहेब थोरात 51,000 रुपये आणि गणपत खरात किरण मगरे वगैरे या सगळ्या जणांनी या ठिकाणी त्याला मदत करण्याचा प्रयत्न केला आणि आम्ही अजून त्याला मदत करून त्याला या अडचणीतून बाहेर काढण्याचा एक आम्ही प्रयत्न करू सर क्यू करणार आत्महत्या क्यू करणार चाहता सर उसके पिताजी का मराठी मी बोलू ना म्हणजे आज तुम्ही बघा तो तरुण मुलगा आहे आणि त्याचे वडील हे लिव्हरच्या आजाराने आजारी आहे तो स्वतःच लिव्हर त्या वडिलाला देतोय लिव्हर देऊन जो काही शासकीय म्हणजे दवाखान्याचा खर्च लागतोय तो खर्च 18-19 लाख रुपये त्यांनी शेती पण विकलेली आहे आणि शेती विकून त्यांनी टेस्टिंग केलेलं आहे शासनाच्या माध्यमातून जो निधी मिळाला पाहिजे होता तो निधी त्याला मिळाला नाही हे राजकारणाचा भाग आहे तो मतदारसंघ हरिभाऊ बागडेंचा आहे आणि माझ्या मते हा मुलगा जो आहे हा कार्यकर्ता बहुतेक काँग्रेसचा असावा